हेलो फ्रेंड्स, शुभ संध्याकाळ। इंडियन महाराष्ट्रीयन लाईफस्टाईल विथ वंदना औटी या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। खूप दिवसापासून ब्लॉगिंग करायचं मनात होतं, पण कोणत्या दिवशी सुरुवात करू, कधी करू हेच सुचत नव्हतं। शेवटी एका स्त्रीसाठी जागतिक महिला दिनासारखा चांगला दिवस असूच शकत नाही, हो ना? म्हणून ह्या दिवशी मी आज सुरुवात करते। हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, तर तुम्हा सगळ्यांना कसा वाटला तो नक्कीच कळवा। आज मी साडी घातली आहे आणि मराठमोळा लुक केला आहे। नाकात नथ, चंद्रकोर, अंबोडा दिसतोय ना, असा साधा लुक केला आहे। साडी घालायला मला नेहमीच आवडते, पण विशेष काही सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा महिलांविषयी काही कार्यक्रम असेल किंवा सणसुदा असेल, त्या दिवशी मी आवर्जून साडीच घालते, कारण मला साडी घालायला खरंच खूप आवडतं। इव्हन माझ्या मुलांच्या पालक सभेलाही मी साडीच घालून जायची। असं नाही की मला साडीच आवडते घालायला, जीन्स, टॉप, ड्रेस हे सगळे कपडे मला घालायला आवडतात। आणि जीन्स, टॉप, ड्रेसमध्ये तर जास्त कम्फर्टेबल फील होतं, पण कधीतरी साडी घालावीशी वाटते कारण मला आवडते। इंडियन महाराष्ट्रीयन लाईफस्टाईल विथ वंदना औटी या चॅनेलमध्ये मी तुम्हाला माझं लाईफस्टाईल, माझं महाराष्ट्रीयन लाईफस्टाईल, काही फॅशन टिप्स, ब्युटी टिप्स किंवा छान छान रेसिपी ह्या सर्व गोष्टी शेअर करणार आहे। तर तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कोणत्या गोष्टी बघायला आवडेल आणि कोणत्या विषयावर बोलायला आवडेल, ते कमेंट करून नक्की कळवा। तर हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, तर तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉगिंगचा पहिला प्रयत्न नक्की कळवा। आणि हो, ही मराठमोळा लुक कसा वाटला तेही कळवा। आणि माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा। प्लीज, तुम्ही जर माझ्या चॅनेलला लाईक केलं, काही चांगल्या कमेंट्स दिल्या, तर मी मोटिवेटेड होईल आणि आणखी काही चांगलं करायचा प्रयत्न करेल। त्याच्यामुळे सबस्क्राईब नक्की करा। हॅलो फ्रेंड, परत एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सुस्वागत। आत्ता संध्याकाळचे 7 वाजले आहेत आणि मी कपडे चेंज केले आणि आता रात्रीच्या जेवणाची सुरुवात करत आहे। तर चला बघूया काय बनवायचं आज। आमच्याकडे सगळे नॉनव्हेजच खातात, फ्रायडेला शक्यतो नॉनव्हेजच असतं। चल आज बनवूया आपण अंडा कढी। चला तर मग आपण अंडी उकडायला घेऊया स्टीलच्या टोपात। शक्यतो स्टीलचा टोप किंवा निर्लेपची काही भांडी असेल, टोप, कढई, तर ते वापरावं, म्हणजे भांडं काळं होत नाही। जर्मलचा टोप वापरला तर भांडे काळी होतात आणि ते मग क्लीन होत नाही, खूप त्रास होतो क्लीन करायला। म्हणून शक्यतो स्टीलचं भांडं वापरावं किंवा निर्लेपची कढई किंवा टोप वापरावा। या चहा घ्यायला, आता माझ्या संध्याकाळच्या चहाची वेळ झाली आहे। शक्यतो माझा चहा 5:30 ते 6 या दरम्यानच होतो, पण आज थोडा उशीर झाला आहे। तुम्ही विचार करत असाल ना की स्टीलच्या कपाने का चहा पिते, कारण मला खूप गरम गरम चहा प्यायला आवडतो आणि स्टीलच्या कपात पटकन चहा थंड होत नाही, म्हणून मी स्टीलचा कप वापरते। मस्तच। आता मी एका बाजूला अंडी उकडायला घातली, एक बाजूला कुकर लावून घेतला भाताचा आणि आता मसाल्यांची तयारी करते। अंडा कढीसाठी मसाला बनवते। मसाल्यासाठी आपण 2
कापले चिरलेले कांदे घेतले आहेत, दिसतंय का तुम्हाला? हां, दोन चिरलेले कांदे, थोडी कोथिंबीर, दोन तीन हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि दोन टोमॅटो. आणि फोडणीसाठी आपण इथे घेतले आहे थोडंसं चिकन मसाला, एक चम्मच चिकन मसाला, दोन चमचे ही धना पावडर, थोडेसे जिरे, मीठ आणि लाल तिखट. चल चला आता आपण अंडा कढी करूया. ही आलं लसूण मिरचीचे पेस्ट आहे, हे टॉमॅटो प्युरी आहे आणि हे दोन कांदे बारीक चिरून बारीक वाटण केलेले आहे. आणि तुम्ही बघताय ना, अंड्याला चिरा पाडल्यात, प्रत्येक अंड्याला मी अशा चिरा पाडून घेतल्यात, जेणेकरून त्याच्यात मसाला जातो आणि मग अंडे खाण्यास आणखी रुचकर लागतात. तर चला आता आपण फोडणीला घालूया. सर्वप्रथम कढईत थोडेसे तेल घ्यावे, कांदा परतेल एवढा, ते चांगले तापून घ्यावे. मोठ्या गॅसवर तापून घ्यावे. चला आता आपले तेल चांगले तापले आहे. सर्वप्रथम त्यात जिरे घालावे. नंतर कांद्याची पेस्ट घालावी. आता आलं हिरवी मिरचीची पेस्ट घालावी. ती चांगली परतून घ्यावी. आता त्यात टोमॅटो प्युरी ओतावी. तीही चांगली परतून घ्यावी तेल सुटेपर्यंत. आता ह्याच्यामध्ये सुके मसाले घालावे, थोडंसं मीठ, धना पावडर, हे बघा दिसते ना धना पावडर, एक चमचा धना पावडर, त्यानंतर एव्हरेजचा चिकन मसाला, हा आहे एव्हरेजचा चिकन मसाला, तो एक चमचा घालते. व सर्वात शेवटी हे लाल तिखट, दिसतंय का? हो, लाल तिखट. हे सर्व मसाले आता घालून परतून घ्यावे चांगले. आपल्या मसाल्याला तेल चांगलं सुटेपर्यंत परतून घ्यावे. आता आपण चांगला मसाला परतून त्यात अंडी घातली आणि थोडं पाणी घालून अंडं थोडंसं शिजवून द्यावं किंवा मग कढीला थोडंसं आटून घ्यावं, म्हणजे चांगले टेस्ट येते. तर रेडी आहे आपली अंडा कढी. अंडा कढीबरोबर मी ज्वारीच्या भाकरी बनवल्या आहेत. तर कशी वाटली माझी अंडा कढी रेसिपी नक्की मला कळवा. आणि माझा हा व्लॉगिंगचा पहिलाच प्रयत्न आहे, तर मला नक्की कळवा कसं वाटलं तुम्हाला, कसं वाटला माझा पहिला प्रयत्न. आणि आवडल्यास नक्की शेअर करा, आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. बाय.